मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी. विविध व्याख्यानातून समाजाला दिशा देण्याचं काम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कोल्हारमध्ये दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी करण्याचं आवाहन माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी केलं आहे. कोल्हार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र भगवती माता मंदिराच्या प्रांगणातून मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीदरम्यान कोल्हार गावातील आणि बाहेरील व्यक्ती मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी चौक मार्गे जैन स्थानक येथे आगमन होऊन रथाची विधिवत पूजा करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. कार्यक्रमस्थळी विविध व्याख्यात्यांचं व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर श्रीकांत बेद्रे, डॉक्टर अशोक बिडकर, निलेश वडितके आदींचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे, यशवंत सेना जिल्हाप्रमुख विजय तमनर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक शेठ असावा आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माननीय माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र माधवराव खर्डे, सयाजी रघुनाथ खर्डे, भगवतीपूर देवालय ट्रस्ट अध्यक्ष प्रवरा कारखा निबे पाटील, अशोक शेठ असावा आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती कोल्हार, भगवतीपूर समितीचे सदस्य जालिंदर बामन रोडे, राजेंद्र लक्ष्मण दातीर, संजय कारभारी फणसे, रावण लाडूजी काकडे, राजेंद्र पाटील गिरगुणे, राहुल रमेश रिठे, अनिल नाना लेंडे, संदीप अप्पासाहेब फणसे, बाबासाहेब गवते, शिवाजी विठ्ठल नजन, श्रीकांत गांडुळे, सुधीर जोशी आणि विजू मिसगुले, यशवंत सेना जिल्हाप्रमुख विजय तमनर, सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ तमनर, यशवंत सेना संपर्क प्रमुख रंगनाथ अण्णा तमनर, यशवंत सेना श्रीरामपूर तालुका प्रमुख संजय वडितके, युवा नेते धनुभाऊ मेघनर, कडीतचे लोकप्रिय सरपंच ज्ञानेश्वर वडितके कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमाचे आभार शिंदे सरांनी केले. SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार, भगवतीपूर. होळकर उत्सव समिती कोल्हार भगवतीपूर यांच्या वतीनं आज पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंची 228वी पुण्यतिथी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणि जामखेड तालुक्यातील चुंडी ह्या गावच्या शिंदे कुटुंबात जन्मलेले कन्यारत्न म्हणजे देवी अहिल्याबाई हे कन्यारत्न पुढे जाऊन माळवा प्रांताच्या तत्त्वज्ञानी म्हणून तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. 1795 अहिल्यादेवींच्या मृत्यूनंतर 200 वर्षापेक्षा जास्त वर्षे उलटून गेले, परंतु त्यांचे विचार व त्यांनी केलेली कल्याणकारी कामे आजसुद्धा आपण सर्वांना आदर्शवत आहेत. आपण आज अनेक क्षेत्रात काम करत आहोत, परंतु उत्तम प्रशासक त्यांच्याबरोबर केलेले धर्मरक्षणाचे काम आणि तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. त्यांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. अति संतोष राहीन. काही कारणास्तव माझे पती आज कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही, त्यामुळे मी त्यांच्या वतीने 2 शब्द तुमच्यासमोर बोलणार आहे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आज आपण पुण्यश्लोक राजमाता लोकमाता आपल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर राजमाता यांचा इतिहास हा सर्वांना माहिती आहे. त्यांचं कार्य, त्याविषयी त्यांचा जन्म, त्यांचा इतिहास याविषयी आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्यांची जी उल्लेखनीय कामगिरी आहे, जी काळाच्या ओघात कधी आपल्याला त्याचा विसर पडतो, तर त्याची आठवण व्हावी म्हणून हा पुण्यतिथी साजरी करण्याचा एक हेतू आहे. राजमाता ह्या आपलं आराध्य दैवत आहे. एक इंग्लिश लेखक सांगून गेला आहे, त्याचं नाव लॉरेन्स होतं. त्याने आपल्या राजमाता अहिल्यादेवी यांची तुलना
रशियाची राणी कॅरिन आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्याशी एकदाच त्याने आपल्या अहिल्यादेवींची तुलना केलेली आहे. कारण आपल्या अहिल्यादेवी त्यांच्या त्या तेवढ्या परिपूर्ण होत्या की त्या दोन्ही राण्यांचे गुण त्यांच्यात एकदाच होते असं त्या लेखकाचं म्हणणं आहे. आणि पुढे तो असं म्हणतो की जर इतिहास लिहिला तर जगातल्या महान स्त्रियांचा जर इतिहास लिहिला तर त्यामध्ये सर्वात प्रथम नाव आपल्या अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं येईल आणि त्यात काही दुमत नाही. पुढे अहिल्यादेवींचा जन्म 17व्या शतकातला आहे. 17व्या शतकात स्त्री शिक्षण काही फार असं प्रचलित नव्हतं, तरी त्या काळात त्यांना अहिल्यादेवी यांना त्यांच्या वडिलांनी अक्षरओळख अंक ओळख हे केली. आपल्या कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे आदरणीय अध्यक्ष मान्य भाऊसाहेब पाटील खर्डे, आमचे मार्गदर्शक कोलार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय स्वप्नील भाऊ निवे पाटील, त्याचप्रमाणे प्रवरा सर्वांचा नामोल्लेख न घेण्यासाठी मला संयोजकांनी विनंती केली. आदरणीय व्यासपीठ सर्वच माझे मान्यवर मित्र पत्रकार व उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर व्याख्यान सुरू करण्यापूर्वी एक राज्य कारभार कसा असतो, राज्य कारभाराचं उत्तम द्योतक उदाहरण म्हणजेच राजमाता रणरागिणी स्वतंत्र प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदरणीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो आणि राज्यकारभाराचे द्योतक व विनम्र व साजेस गल्लीपासून तर संसदेपर्यंत आपल्या परिसराला लाभलेलं उमदे नेतृत्व पद्मभूषण माजी खासदार आदरणीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्याही स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या कोल्हारचं लोकन्यायालय प्रत्येक समाजाला दूरस्थानी असणारं, प्रत्येक समाजाला आपलंसं करणारं, न्यायनिवाडा करणारं लोकन्यायालय आमचे सर्वांचे भीष्म पितामह आदरणीय स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील यांच्याही स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्या समाजाने या अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा जागर करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं यांचेही आदर्श कॉम्रेड आदरणीय एल पी दातीरांना यांच्याही स्मृतींना मी विनम्र अभिवादन करून माझ्या छोट्याशा व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आत्ताच त्यांनी सांगितला, जामखेड तालुक्यामध्ये चौंडी गावी 17 मे 1989 झाला. वडील मानकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई शिंदे. अतिशय कमी शिक्षित असताना देखील त्यांनी आपल्या लेकीला अहिल्येला शिक्षणासाठी घरी व्यवस्था त्यांनी करून दिली. 8 वर्षाची अहिल्या असताना तिच्यावर संस्काराचे बीजारोपण केले. राज्य कारभार काय असतो याचं देखील उदाहरण त्यांना माहीत नव्हतं, पण संस्कार मुळात घरात घडल्यामुळे ती स्त्री शक्तीचा जागर राज्य कारभारासाठी समर्पित केला. अशीच एक ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक घटना घडली. ज्यावेळेस मल्हारराव होळकर या एका ठिकाणी कार्यक्रमाला चालले असताना 8व्या वर्षी या अहिल्याची त्यांच्याशी एका मंदिरामध्ये भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने तिचं संस्करण झालं आणि त्यातून आपल्या सून म्हणजे आपले पुत्र खंडेराव, राजपुत्र खंडेराव यांना लग्नासाठी त्या ठिकाणी त्यांनी मागणी घातली. लग्न झालं त्यानंतर त्या जसजशा पराक्रम गाजवत चालल्या तस तसा राज्य कारभार हा चालत झाला. ताईंनी सांगितल्यामुळं मी त्या गोष्टीला जात नाही, परंतु त्यांच्या अंगी एक असणारी सर्वात मोठी जबाबदारी मराठा साम्राज्याच्या एकेश्वरवादाला आणि त्यांचाच अनुषंग असलेल्या पेशवाई विरोधात राज्य कारभार करण्याचं धारिष्ट दाखवलं असेल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर दाखवलं हे जाणीवपूर्वक अधोरेखित केल्याशिवाय आपल्याला म्हणता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी करत असताना आपल्या मंत्र्यांना देखील स्वयंशिस्तीचा
अनोखा धडा त्यांनी बजावला। शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले। खालसा प्रांत करत असताना प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक ज्या ठिकाणी असणाऱ्या कलाकुसरीला प्राधान्य द्यायचं कार्य अहिल्यादेवींनी केलं। समाजाचा प्रत्येकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या व्यापक हेतूने त्यांनी समाजाची मूर्तमेढ रोवली आणि विश्वबंधुत्वाची भावना त्या काळापासून तर आजपर्यंत जी विश्वबंधुत्वाची भावनेचं बीजारोपण झालं त्याच्या उद्गाता अहिल्याबाई होळकर होत्या। त्या काळात मोडी लिपी असायची, इंग्रजीचं ज्ञान नव्हतं, पण मोडी लिपीमध्ये देखील शब्दसंग्रह वाढवण्याचं आणि पुस्तकी ज्ञान रचनेचं जो रचनाकार तयार झाले त्याच्या प्रमुख संस्थापिका होत्या अहिल्याबाई होळकर राजमाता। आज आपण बघितलं तर पुण्यामध्ये गेल्यानंतर डेक्कन कॉलेजच्या जवळ ब्रिटिश लायब्ररी आहेत, शोधग्रंथ त्या ठिकाणी प्रसिद्ध होतात। पण सर्वात मोठा शोधग्रंथ जर प्रसिद्ध झाला असेल तर 1978 साली बीजे रडवारे डॉक्टर गरवारे कॉलेजचे प्राचार्य त्यांनी या शोध प्रबंधावर एक शोध निबंध सादर केला, आम्ही अहिल्याच्या लेखी, आणि तोच शोध निबंध समस्त जगभर प्रसिद्ध झाला। आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्या संस्थेचे अध्यक्ष मान्य ऑथर मॅल्कन गॉडवेल यांनी द वर्ड वी कुड हॅव इज सो मच रादर दॅन द वर्ड वी हॅव सेटल फॉर, म्हणजेच जे जग आपल्यासाठी स्थायिक केले आहे त्यापेक्षा कितीतरी श्रीमंत जग मला ज्ञानाने ज्ञान रचनावादाने तयार करायचं असेल आहे, असा प्रमुख या ठिकाणी त्या विचाराचा पुरस्कार त्या या अहिल्याबाई होळकर होत्या। जास्त जर आपण जर विचार केला तर आजची राज्यकारभाराची परिस्थिती जर बघितली, प्रत्येक राज्यकारभार करत असताना त्या देश मावळ प्रांत इंदूरची राजधानी अहिल्याबाईंनी विकसित केली होती। ज्याप्रमाणे आज आपण मुंबई ही राजधानी घोषित करतो, राज्य कारभार करताना एक समर्पक अशी भावना त्यासमोर येते, त्याचप्रमाणे इंदूर ही राज्याची राजधानी अहिल्याबाई होळकरांची होती। खूप काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या, प्रसंग खूप आले, पण त्या खचल्या नाही। ताईंनी मगाशी सांगितलं, आपले पती दिवंगत झाल्यानंतर मुलाकडे देखील जबाबदारी दिली, मुलगाही दिवंगत झाला, सुनेला देखील दिवंगत व्हावं लागं, सतीची चाल रोखण्याचं धारिष्ट जर कुणी दाखवलं असेल तर अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात दाखवलं। आपली मुलगी एकमेव मुलगी तिला सती जाताना त्यांनी डोळ्या देखत बघितलं आणि ती मनातील सल त्यांच्या आयुष्यभरासाठी तयार झाली। आणि सतीची स्वतः न गेलेल्या सती लेकीला मात्र सती जावं लागलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं उच्चाटन त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं। मग राज्य कारभारामध्ये जर प्रश्न निर्माण झाला की हे सगळं होत असताना अहिल्यादेवी एकाकी पडल्या, परंतु त्यांना एकीकी पडणं त्यांच्या स्वयंसेवकांना त्यांच्या मंत्र्यांना मान्य नव्हतं। त्यांनी सर्वजणी एकत्र निर्धार केला आणि पेशवाईवर वार चढवला। पेशवाईवरचा वार चढवताना अहिल्याबाई कराडल्या आणि म्हणाल्या की तुम्ही काय मला एका ठिकाणी नजर कैद करतात, मी तुम्हाला हत्तीच्या पायाखाली लोळवल्याशिवाय राहणार नाही। आणि तोच जर पाहून पेशवाई देखील तिथून पूर्णपणे पादाक्रांत झाली, संपून गेली, पळून गेली आणि नंतर त्यांचा जागर प्रत्येक राज्यात होऊ लागला। आज आपण बघितलं की ताई मगाशी सांगितल्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर राजमाता ह्या महेश्वराच्या भक्त होत्या। गुजरात प्रांत असेल, केदारेश्वर प्रांत असेल, महेश्वर प्रांत असेल, प्रत्येक ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार कार्याचं भरीव कार्य जर कोणी केलं असेल तर अहिल्यादेवींनी केलं। त्यांच्या काळात बांधव तयार झाले, धरणं तयार झाले, विहिरी तयार झाल्या, पाठ प्राण्याचं जे नियोजन होतं ते त्यांनी त्या काळापासून चालू ठेवलं। तर आज अखेरीपर्यंत ठिकठिकाणी झालेले कार्य आपल्याला त्याच गोष्टीची त्याच इतिहासाची साक्ष दिल्याशिवाय राहत नाही। आपल्याजवळ समनापूर आहे, तिथं बारो बांधलेला आहे। एका समाजापुरता अहिल्यादेवी मर्यादित नव्हत्या, त्या सर्व समाजाच्या कार्यकर्तृत्वाच्या सर्वांच्या आदर्श होत्या। त्या ठिकाणी लाभार्थी जे होते, घेणारे प्रत्येक समाजाचे होते। म्हणून तर आज पुण्यतिथीच्या निमित्तानं जागर करताना प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला अहिल्यादेवी आपल्या वाटल्या का, तर त्या अहिल्यादेवी होत्या तर म्हणून स्वराज्य होतं। म्हणून त्यांच्यासाठी एक म्हणावंसं वाटतं, डोक्यावर पदळ ढळला नाही ज्यांच्या, राहिल्या पती निधनानंतर खंबीर द्या। डोक्यावर पदळ ढळला नाही ज्यांच्या, राहिल्या पती निधनानंतर त्या। डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव ज्यांच्या, डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव ज्यांच्या। धन्य राजमाता, पुण्य आई श्लोक अहिल्या श्लोक अहिल्याबाई माता, पुण्य अहिल्याबाई माता। आज जर दृष्टिकोनातून जर व्यापक अर्थाने आपण बघितलं तर खूप काही गोष्टी त्यांच्या आपण समर्पक जर बघितलं
तर घटनामधून जर राज्याची अयोध्या मंदिर जर बघितलं तर आज देखील भारत सरकारने त्यांच्यावर एक अभ्यासाची समिती नियुक्त केली आहे. खरं तर अयोध्या मंदिराचं देखील बीजारोपण हे अहिल्याबाईंनी केलं होतं. त्या ठिकाणी असणारी कलाकुसर संस्कृतीचे संस्मरण आणि संक्रमण करण्याची जिद्द अहिल्याबाईंमध्ये होती. प्रत्येक भाषेला प्रतिनिधित्व देत असतानाच प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आपल्यास बघायला येतं. त्यांच्यामध्ये जो मर्दानीपणा होता तो कडाडून विरोध करण्यासाठी सैन्यावर चढून जाण्यासाठी आणि सैन्याला अवरोध करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण प्रजेला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलं. आपण बघतो की आज प्रसादालयाची मुहूर्तमेढ त्यांनी त्या काळी जे का विसावले होते, जे का थांबले होते, त्यांची तहान भूक भागवण्यासाठी भक्त व मंदिरामध्ये प्रसादालयाची स्थापना केली, बीजारोपण केलं. त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी संत साहित्याचा परिपाक होत गेला, नामस्मरणाचा जागर होत गेला आणि त्यातून लोक वाढत गेले. लोकांनी त्या ठिकाणी येणं पसंत केलं. मग त्या ठिकाणी जीर्णोद्धार समिती विकसित झाली. खूप काही गोष्टी त्यांच्यासाठी सांगण्यासारख्या असत्या, परंतु आज जर विचार केला तर शिक्षणामध्ये देखील त्यांनी भरीव क्रांती केलेली आहे. आपण बघतो की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने देखील उपाधी मिळाली. भारत सरकारने 1998 साली टपाल तिकीट जे प्रसिद्ध केलं त्यावर देखील अहिल्या देवींची छबी या ठिकाणी विकसित झाली. ब्रिटिश लायब्ररीला देखील त्यांचं नाव मिळालं. सावित्रीबाई विद्यापीठामध्ये देखील त्यांच्यासाठी एक अभ्यास ग्रंथ समोर आला आणि त्या अभ्यासाचा आज देखील कितीतरी PhD MPhil आणि सेट नेट करणाऱ्या लोकांना त्यांच्यामधून फेलोशिप मिळत गेली, त्याच्यामधून विचार प्रसारित झाले आणि एका चांगल्या गोष्टीला या ठिकाणी चालना मिळाली. हेच त्यांचं आपल्या कार्याचं द्योतक आहे. या ठिकाणी वीरांगना उदार होती ती राज्यकर्ता नार होती, रामराज्य निर्मिती अहिल्यादेवी थोर होती, श्री शत्रू संस्कृतीची जे जिजामुळे हार होती, पुरुष प्रधान उन्मातावर तीच खरी वार होती, तीच खरी वार होती. आजच्या जर आपण त्यांच्या साम्राज्याचा जर विचार केला तर आज देखील आपण त्यांच्या श्री शिक्षण व संस्काराचे संस्करण या विषयावर त्यांच्याबद्दल आपण अभ्यास करू शकतो, अभ्यास मंडळ विकसित करू शकतो. खरं तर या गोष्टीवर बोलण्यासारखं खूप आहे, पण इतिहास जो आहे आता त्यांनी सांगितला ताईंनी की त्यांच्याबद्दल कसे आघात होत गेले, कसे त्यांनी कार्य केलं आणि कशामधून त्या तयार झाल्या. एक भारत देशाला एक विकसित दृष्टी देण्याचं कार्य राजमातांनी दाखवून दिलं आणि तोच आज आपल्या सर्वांचा आदर्श झाला आणि तोच आदर्श घेऊन आपण आज देखील समाजामध्ये कार्य करत आहोत आणि करणार आहोत. एवढंच मी आजच्या निमित्तानं आपल्यासमोर माझे विचार व्यक्त करतो. संयोजकांनी या ठिकाणी मला विचार करण्याची, या ठिकाणी व्यक्त करण्याची अनुमती दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जाता जाता एकच सांगतो, रगरागिनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा, उतरुनी रणांगणी दाखवलीस शत्रुत्व ताकद तुझ्या निश्चयाचा, न्यायदानाची पुरस्कर्ती तू राग तुझ्या अन्यायाचा, अहिल्यादेवी तू अभिमान आम्हा शौर्या शर्याचा, अभिमान आम्हा तुझ्या शौर्याचा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी श्री ॲडव्होकेट सुरेंद्रजी माधवराव खर्डे पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती कोलार भगवतीपूर आयोजित लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊ, त्याचबरोबर बाबासाहेब दादा खर्डे, अशोकराव दातीर आणि व्यासपीठावरील सर्व कोलार भगवतीपूर आणि परिसरातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज मला वाटतं प्रथमच आपण तुम्ही करताय हा कार्यक्रम. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे आमचे कोलार भगवतीपूरचे सर्वच कार्यकर्ते त्यामध्ये प्रामुख्याने जालिंदरजी रोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम इथं सुरू केला. आणि माझ्या अगोदरचे दोन्ही वक्ते आमचे बेंद्रे सर डॉक्टर बेंद्रे आणि मॅडम यांनी अहिल्याबाईंचा इतिहास आपल्या समोर मांडला, त्यामुळं मी ते रिपिटेशन परत करणार नाही. परंतु बेंद्रे सरांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. मी पहिल्यांदा बेंद्रे सरांना
बोलतानी बघितलं आणि खूप चांगलं त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. जे काही महाराष्ट्रातील श्री शक्ती होऊन गेल्या त्यातले एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, ठराविक एक 5-7 नाव आपल्या समोर येतात, त्यापैकी एक हे नाव. आणि आज आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय. आता जे डॉक्टरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये जर एकंदरच सगळं त्यांचं कार्य जीवन प्रवास पाहिला अहिल्याबाईंचा, नगर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला, इंदोरला त्यांनी राज्य केलं, 30 वर्षाचा कालखंड आहे त्यामध्ये, मग त्यांनी काय काय कामं केलं हे सगळे तुमच्या समोर मांडलेत, कशा त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येत गेल्या, वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं, पतीचं निधन लवकर झालं, त्यानंतर मुलाचं निधन झालं, त्यानंतर सासऱ्याचं निधन झालं, अशा बिकट परिस्थितीत 70 वर्षाचं आयुष्य त्या जगल्या. आणि त्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजासाठी, आपल्या राज्यासाठी जे काय काम केलं, तर ते राज्यासाठीच नव्हे तर राज्याच्या बाहेर सुद्धा. आता ते सांगितलं की मंदिराचे जीर्णोद्धार असतील, विहिरी बावड्या म्हणायचे त्याला, ते तयार करणं असेल, घाट बांधणे असेल, आजही त्यांनी केलेलं काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून नगर जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येते की मराठ्यांचं राज्य, मराठा म्हणजे फक्त मराठा जात नाही तर महाराष्ट्रात राहणारे जे कोणते असतील हिंदू समाजाचे लोक, तर त्याला मराठा म्हणतात. म्हणजे जे महाराष्ट्राबाहेर पण त्यांची किती ख्याती होती, म्हणजे जवळपास 1/2 पेक्षा जास्त भारतावरती मराठ्यांचं राज्य होतं. इकडं मला वाटतं दक्षिणेत सुद्धा गेले तुम्ही तर दक्षिणेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर त्यांचे वंशज यांचं राज्य त्या ठिकाणी होतं. इकडं मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणापर्यंत मराठ्यांचं राज्य होतं. शिंदिया कुटुंब जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रीयन आहे, ग्वालियर जे आहेत ते, होळकर या सुद्धा मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये त्यांचं राज्य होतं. तर इतका महान इतिहास या महाराष्ट्राला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमातून विशेष करून मी तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, आपण जर त्यांचा सगळा जीवन प्रवास बघितला अहिल्याबाईंचा की अतिशय खडतर आणि त्यांच्यावर अनेक दुःख कोसळल्यानंतर सुद्धा त्या न डगमगता निस्त कुटुंबापुरतंच काम नाही केलं त्यांनी, तर त्यांचं जे राज्य होतं संपूर्ण राज्यातील जनतेसाठी त्यांनी काम केलं. नाहीतर आपल्याकडं घरात सासूने थोडासा त्रास दिला, नवऱ्याने थोडासा त्रास दिला का महिला हातबल होतात, रडायला लागतात. तर या जयंतीचा उद्देश पण असाच आहे की यांचं कार्यकर्तृत्व काय, त्या किती धीट आणि त्यांच्याकडं संयम किती होता आणि अन्यायाविरोधात त्यांनी लढाई कशी केली. तर यानिमित्त आपण एवढंच शिकायचं, त्यांच्यासारखं तर आपल्याला जमणार नाही, पण किमान जिथं आपल्यावर अन्याय होत असेल तर तिथं खचून न जाता त्या अन्यायाला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. एवढं जरी आपल्याला जमलं तरी पुष्कळ काही आपण साध्य केल्यासारखं होतं. शोकांतिका एक आहे, आजही तर जर सगळं बघितलं तर हे जे कोण सगळ्या महापुरुष किंवा हे आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलेत, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, तर हे सगळ्या जातींनी हे लोक वाटून घेतलेत. यांनी कुठल्या एका जातीसाठी, सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की त्यांनी एका जातीसाठी काम केलं नाही का, मी एका विशिष्ट जातीची आणि मला फक्त त्याच जातीपुरतं काम करायचं आहे. तर त्यांनी संपूर्ण सगळ्या समाजासाठी केलं, मग तो तळागाळातल्या माणसापासून उच्च पदावर असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा काम केलं. पण दुर्दैवाने आज आपण या सगळ्या महापुरुषांच्या वीर मातांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम करतो, मिरवणुका काढतो, भले मोठे मोठे बॅनर बोर्ड लावतो, पण मला वाटतं आपण त्यांनी केलेले कार्य, भाषणापुरतं मी बोलतो, बेदरे सर पुस्तकातून पाहून बोलतील, मॅडम पुस्तक वाचून सांगतील, अन्य कोणी माझ्यासारख्या पुस्तकातून सांगतील, पण आपण बोध घेताना त्यातून दिसत नाही. कारण आज सुद्धा मला वाटतं सगळ्या कोलारमधील बहुतांश लोकांना तुम्ही निरोप दिले असतील या कार्यक्रमाचे, फक्त एक ठराविक समाजाला दिले, तसं तर काही नसेल झालं. बोर्ड पण गावात लागले की लोकांनी, सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं आलं पाहिजे होतं. पण दुर्दैवाने मी सांगितलं तसं, आंबेडकर जयंती ठराविक समाजाने करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ठराविक समाजाने करायची, फुलेंची जयंती ठराविक समाजाने करायची,
म्हणजे इवन देव सुद्धा आपण वाटून घेतलेत. गोरोबा काकाची जयंती कुंभार समाजाने करायची, नरहरी महाराजांची जयंती सोनारांनी करायची, म्हणजे ही शोकांती काय? तसं आपल्याला कोणाला नैतिक अधिकार नाही या लोकांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करायची आणि आपले स्वतःचे बोर्ड बॅनर लावण्याची, कारण यांच्या आड आपण आपलं स्वतःचं कौतुक करून घेत असतो. हे जे पेपरला जाहिराती देणार पुढाऱ्यांची सुद्धा ती सवय, वरती यांचा छोटा फोटो राहतो, बाकी पुढाऱ्यांचा फोटो मोठा असतो, तो स्वतःची जाहिरात करत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण हे लोक जे होऊन गेले तर यांनी सगळ्या समाजासाठी केलं की कुठल्या एखाद्या विशिष्ट जातीसाठी काम केलेलं नाही. किमान आपल्या जन तेवढं मोठं होता येणार नाही, पण आपल्या समाजापुरतं का होईना? इतके वाद आहेत रोडे पाटील, जे आता हे कडीत कोलार मी खालचे गावं जे पाहतो, तुमच्या धनगर समाजामध्ये इतके प्रचंड वाद आहे. म्हणजे मी स्वर्गीय शंकरनानांपासून पाहत आलो, मिटत मिटत नाही गावाचं आणि समाजाचं आणि पूर्ण सगळ्या लोकांचं पाहू नका. किमान आपल्या समाजातले वाद मिटवता आले आपल्याला तरी ते सुद्धा खूप मोठं काम आपण केल्यासारखं होईल. या निमित्ताने मी एवढंच सांगेल की हे जे आपण देव किंवा हे महापुरुष वाटून घेतले, हे यापुढं सगळ्यांचे म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं. ज्या कोण ह्या थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेत यांचा कार्याचा आपण आदर्श घेऊन त्यातलं थोडाफार का होईना आपल्या अंगे आपल्यात बदल करून समाजासाठी आपण त्यांच्यासारखं काही करू शकतो का, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि ती खऱ्या अर्थाने या सगळ्या महापुरुषांना किंवा आजच्या कार्यक्रमाच्या ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना खऱ्या अर्थाने आपण त्यांचा सन्मान केल्यासारखं होईल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं परत एकदा उत्सव समितीचं सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रमाला यापुढे भविष्यात खंड पडू देऊ नका. हा कार्यक्रम असाच रोडे पाटील सुरू राहील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. सगळ्या समाजाच्या लोकांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशी होईल त्या दृष्टीनं आपण काम करावं. आणि परत एकदा माता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो आणि आमचा इथं यथोचित सत्कार केला त्याबद्दल आयोजन समितीचे विशेष आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज आपल्या कोलार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी संपन्न होत आहे. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, सन्माननीय व्यासपीठ, कारण आणखी वक्ते बोलण्याचे आहेत, वेळ पण खूप झालेला आहे. या प्रसंगी आत्ताच आपण 2-3 वक्त्यांचे विचार ऐकले, त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल मी फारसं काही न बोलता आपल्या या निमित्ताने जे समाज बांधव उपस्थित आहेत त्यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट एवढी आहे की हा एका समाजापुरता जातीपुरता कार्यक्रम तुम्ही न ठेवता आपण सर्वांना बोलवलं आणि अतिशय हुशार विद्वान माणसांचं आपण आता भाषण ऐकलं. त्यामध्ये भाषण म्हणजे बोलायच्या अगोदरच सुरेंद्र पाटील खरडे यांचं मी निवेदन या स्टेजवर बघत होतो, त्यांच्या सूचना बघत होतो. अतिशय कार्यक्रमाच्या बाबतीत त्यांनी अचूक सूचना देत होते आणि त्यांच्यानंतर आपल्याला बोलायचं म्हणजे सरपंच साहेब जरा मनामध्ये थोडा धाकच होता, परंतु आपण ज्या भावना आत्ता व्यक्त केल्या त्या खरा भावना आम्हाला धनगर समाजाला त्या अभिप्रेत आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये अतिशय मोठा संघर्ष केला, त्या कुठल्याही प्रकारे डगमगल्या नाही. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आपल्या धनगर समाजापुरतं न ठेवता आपल्यालाही त्यांना त्या सर्व जाती धर्माच्या समावेशक आहेत याच हेतूने आपण सर्व धनगर समाज आजपर्यंत वागत आलो आहोत. परंतु सरपंच साहेब
जी राजकीय मंडळी आहे याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा हेतु नाही कि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मराठा समाजाने करायची, पुण्यश्लोक आईलदेव होळकरांची जयंती धनगर समाजाने करायची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दलित समाजाने करायची, परंतु राजकीय मंडळींनी त्यांच्या राजकारणासाठी स्वार्थासाठी या सर्व गोष्टीचं नियोजन केलं आहे त्यामध्ये आपण संपूर्ण समाज भरडला जातो। परंतु प्रामुख्याने आज जालिंदर पाटील रोडे आणि यांनी नियोजन करताना अतिशय सर्वांना एकत्रित घेऊन या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं नियोजन केलं आहे। आज माझा मुख्य हेतु असा असतो की मी धनगर समाजातील अडाणी अशिक्षित मेंढपाळ बांधवासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि रात्री ही कार्यक्रम पत्रिका बघितली, या कार्यक्रमाचं मला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नव्हतं, परंतु प्रतिष्ठानकडून त्यांना आईले देवींची मूर्ती पाहिजे होती म्हणून रात्री मला फोन आला। परंतु एक मग मी कार्यक्रम काय म्हटल्यानंतर मला पत्रिका त्यांनी पाठवली, मला अतिशय आनंद वाटला की ज्या धनगर समाजासाठी मी एलपी दातीर बघितले नाही परंतु त्यांचं काम मी ऐकलेलं आहे, मी वाचलेलं आहे की या नगर जिल्ह्यामध्ये मग ती यशवंत नागरी पतसंस्था उभं करणं असू द्यात किंवा शिक्षण संस्था उभं करणं असू द्यात, ह्या माणसांनी या संस्था उभा करताना मी त्याचा प्रामुख्याने अभ्यास केला, कारण मी स्वतः 2-3 संस्था आज मी चालवतोय। प्रत्येक जणाच्या मनात असतं की मी आहे, माझ्यानंतर माझ्या घरातलं कुटुंबातलं कुणी त्या संस्थेत राहिलं पाहिजे। मी आता त्यांच्या चिरंजीवाशी चर्चा केली, यांचं कुटुंब कुठल्याही प्रकारे कुठल्या संस्थेत नाही, त्या शिक्षण संस्थेत नाही, म्हणजे किती उदात्त विचार असा समाजाचा। अतिशय चांगलं मोठं काम या एलपी दातीर साहेबांनी केलं, या पुण्यश्लोक आईलदेव होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्याप्रमाणे पुण्यश्लोक आईलदेव होळकरांना मला विनम्र अभिवादन करता येईल त्याचप्रमाणे एलपी दातीर साहेबांनाही मी विनम्र अभिवादन करतो आणि कैलासवासी शंकर नाना खर्डे यांनाही विनम्र अभिवादन करतो, कारण ही 5-6 गावं सगळी नातेवाईकांची आहेत आणि त्यामध्ये जर कधी वादविवाद झाले असतील मागच्या जुन्या माणसाकडून कधी मी आज मी समाजाचा एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून जर आजही सरपंच साहेब जर त्या गावामध्ये जर काही भांडण तंटे मिटवण्यासाठी जर जात असन तर त्यावेळेची जुने माणसं सांगतात की आम्हाला हे शंकर नानांनी सांगितलं होतं, हा वाद आमचा त्यांच्यामुळे मिटवला होता। आज तुम्ही त्यांच्या वंशजाला बोलून या पुण्यतिथीला बोलून अतिशय एक योग्य प्रकारे मान दिला, याचप्रमाणे एक जाता जाता एक छोटीशी विनंती मी करणार आहे की धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, तो अतिशय तेवत आहे, सरकारचे हे शेवटचे दिवस आहेत आणि शेवटच्या दिवसामध्ये सरकार काहीतरी निर्णय घेत आहेत। मागच्या 2019 काळामध्ये धनगर समाजासाठी 22 योजना असतील आदिवासीप्रमाणे, त्या योजना आपल्याला आपल्या पदरात पाडता आल्या, आताही शेवटचा काळ आहे, हे व्यासपीठ राजकीय काम राजकीय गोष्टी बोलण्याचं नाही, परंतु आज या निमित्ताने समाज या ठिकाणी उपस्थित आहे। आज मनोज पाटील जारंगे यांनी मराठा समाजासाठी उपोषण केलं आणि त्या उपोषणाची दखल सर्व समाज त्या मनोज पाटील जारंगेंच्या पाठीमागे उपस्थित राहिला, त्यामुळं जे शासन आपल्या दारी होतं ते जारंगे पाटलाच्या दारी गेलं, त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि त्यामुळं ज्याप्रमाणे मराठा समाजाने तिथं एकजूट दाखवली आज धनगर समाजाची व्यथा काय आहे। सरपंच साहेब, आम्हाला राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीचं आरक्षण दिलं आहे, आज आम्हाला ते मिळतंय भटक्या विमुक्त मधलं एनटीचं, ते पण 3.5%, 2 कोटी समाज आहे, 3.5% आरक्षण, आणि केंद्रामध्ये जर आपल्याला कोणाला स्पर्धा परीक्षेतून मुलांना जर उतरायचं असेल तर त्याला ओबीसीचा दाखला लागतो, तो काही आपल्याकडे नाही, त्यामुळे एकाच समाजाला 3-3 प्रकारचं आरक्षण ही आपल्या समाजाची अवहेलना झाली। आज जर मातेचा संघर्ष आपण बघितला तर त्या संघर्षात आपणही विचार करण्याची वेळ आली, आपण किती संघर्षात आहे, समाजाचे जर एवढे आंदोलन मोर्चे उपोष्ण चालू असतील, आज गेल्या महिनाभरापासून समाजाच्या या माध्यमातून सर्व ढवळून वातावरण ढवळून निघत असताना समाजानेही त्या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे अशी माझी विनंती आहे, कारण हे अनेक आरक्षणाचा तिढा हा पाठीमागून आला तसा पुढे जाणार आहे, परंतु काही पाऊल वाटा आपल्या ताब्यात आलेले आहे,
त्यामुळे मोठ्या रस्त्याकडे जाण्याला आपल्याला अडचण नाही. मराठा समाज 3-3.5 कोटी असणारा हे समाज बांधव, कारण मराठा समाज बांधवाच्या खांद्यावर धनगर समाजाची मान आहे. आणि जर मराठा समाज बांधवाला जर ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर 2 कोटी समाज बांधवाला आम्हाला सरपंच साहेब मराठा समाजाने मदत केली पाहिजे. कारण आमचं कुणी आमदार आता विधानसभेत नाही, एक दत्तमामा भरणे सोडले तर आमचा आमदार नाही, परंतु आपल्या समाजाचे 150 आमदार आहेत. जर आम्हाला एसटीचं आरक्षण जे राज्य घटनेमध्ये मिळालंय त्या माध्यमातून जर 2 कोटी समाज एसटीच्या आरक्षणात गेला तर धनगर मराठा समाजाची एक वाट मोकळी होती. ही विनंती या माध्यमातून मला आपल्या सर्वांना करायची आहे. या जिल्ह्याला पुण्यश्लोक आलेले होळकरांचं नाव द्यावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहेत. या व्यासपीठावर माननीय नामदार विखे पाटलांना मानणारे सर्व आपण कार्यकर्ते येथे उपस्थित आहात. माझी या माध्यमातून विनंती असेल की या पुण्यश्लोक आलेले होळकरांचं काम अतिशय मोठं आहे, आपण सर्वांना ते ज्ञात आहे. त्यांनी काम करताना कुठल्याही एका जातीसाठी काम केलं नसून अखंड जाती जमाती पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. त्यामुळं त्या या जिल्ह्यातील आहेत, मग त्या जिल्ह्याचं भूषण म्हणून या जिल्ह्याला सुद्धा पुण्यश्लोक आलेले होळकरांचं नाव मिळालं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकमताने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्याही कानावर ते घातलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यांची नावं बदलण्यात आलेली आहे, त्याचा जीआर निघाला आहे. आता बाकी आहे तो अहमदनगरचं आहल्यानगर कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. याचबरोबर या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी या संयोजकाने दिली त्याबद्दल पुण्यश्लोक आहल्यादेव होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने, यशवंत सेना आहल्यानगरच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा या मातेस विनम्र अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र. पुण्यश्लोक आहल्यादेव होळकर यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीत मी प्रथम अभिवादन करतो. महाराष्ट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर मल्हारराव होळकर, कोलारगावचे भूषण स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील, त्याचबरोबर एल पी धातीर साहेब यांना सुद्धा मी अभिवादन करतो. आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मी धनगर म्हटल्यानंतर प्रत्येकाचं मान गर्वाने ताट उभी राहावी असा हा धनगर समाज आहे. अशा या धनगर समाजामध्ये या भारतामध्ये राज्य करणारे जे सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहेत, जे मेंढपाळ होते, आपण त्यांचे वंशज आहोत. त्यांचेच नातू सम्राट अशोकाने आशिया खंडामध्ये राज्य केलं अशा या सम्राट अशोक सुद्धा एक मेंढपाळाचाच मुलगा होता, त्यांचे आपण वंशज आहोत. अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या मल्हारराव होळकरांचे आपण वंशज आहोत. आया बहिणींची आबरू वाचवणाऱ्या वाघ म्हणून ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असे बापूबीर वाटेगावकर यांचे आपण वंशज आहोत. अशा या समाजामध्ये जन्माला आलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने जगामध्ये आपला नाव लौकिक मिळवला. समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन भाग आहेत, त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर यामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे, कारण तीच सर्व आपल्याला जन्म देणारी माता आहे, आपली भगिनी आहे, आपली बहीण आहे, आपली माता आहे. अशा विविध भूमिका या स्त्रीच्या माध्यमातून आपण निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या स्त्रीने केलेलं जे कार्य कर्तृत्व आहे, जो पराक्रम आहे, जो आदर्श राज्य कारभार आहे, तो जगाच्या इतिहासामध्ये निश्चितच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. एक स्त्री असून ज्या कालखंडामध्ये मूल आणि चूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं, त्या कालखंडामध्ये हे सर्व बाजूला सारून मल्हाररावाची पराक्रमी सून, खंडेरावाची शूरवीर पत्नी म्हणून अहिल्याबाईने आदर्श अशा प्रकारचा राज्य कारभार केला. आणि म्हणून स्त्रीने केलेला जो राज्य कारभार आहे, स्त्रीचं जी कर्तव्यकार्य आहे, त्यांचं वर्णन संतांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणून साधू संत म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती ज्या सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. म्हणून या स्त्रीचा जो आदर्श राज्य कारभार आहे, तो राज्य कारभार करत असताना या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे,
त्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार या श्रीने केला, अनेक घाट बांधले, अनेक मंदिरे बांधले, आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं, एकच राणी इथे जन्मली चौंडीच्या वाड्यात, माझ्या राणीचे नाव गाजते मंदिर आणि घाटाच्या दगडावर। अशा या राणीबद्दल भरपूर असं काही बोलण्यासारखं आहे, परंतु या ठिकाणी वेळ फार झालेला आहे, बऱ्याच वक्त्यांना अजून बोलायचं आहे आणि मी फारसा वेळ न घेता या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आभार मानतो। संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो। माझा जो लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत, त्या अनुषंगाने इतिहासातील सर्व थोर समाजसुधारक, विचारपीठावरती बसलेले माझ्यापेक्षा सर्व वयाने मोठे असलेले सर्व माझे मार्गदर्शक रूपी प्रेरणादायी सर्व विचारपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्व माझे मित्र, कार्यक्रमाचे आयोजक नियोजक, आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं आज मी या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विनम्र अभिवादन करतो। आज 21व्या शतकामध्ये जगत असताना आम्ही बघितलं तर या 21व्या शतकात आज आम्हाला आमच्या असंख्य महापुरुषांची आठवण येते। ती आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं कार्य। इतिहासात असं म्हणतात की पुण्य श्लोको नलो राजा, पुण्य श्लोको विदुरश्य, पुण्य श्लोको युधिष्ठिर, पुण्य श्लोको अहिल्या। म्हणजे इतिहासात जे चार असे व्यक्ती होऊन गेले त्या महापुरुषांमध्ये या मातेचा गुणगौरव केला जातो, तो केवळ आणि केवळ त्यांनी केलेल्या कार्यामुळे। मित्रांनो, आज आम्ही बघतो की त्यांनी केलेलं कार्य म्हणजे नेमकं काय। इतिहासामध्ये आम्ही जर बघितलं तर प्रचंड दूरदृष्टी असलेलं असं हे एक नेतृत्व होतं आणि त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आजपर्यंत अजरामर राहण्याचं काम केलेलं आहे। आम्ही बघितलं तर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरती व्याख्यान करत असताना, विचार मांडत असताना मी नेहमीच एक उदाहरण कायम सांगत असतो आणि ते मला आवर्जून सांगणं गरजेचं वाटतं की मित्रांनो, एक छोटंसं गाव होतं, या गावामध्ये घनदाट जंगल होतं। एक दिवस नेमकं काय होतं, या जंगलामध्ये झाडाच्या फांदीला फांदी घासते आणि एक छोटीशी थिंगी खाली पडते। क्षणात त्या थिंगीचं रूपांतर एका खूप मोठ्या आगीमध्ये होतं आणि हा हा म्हणतात ती आग संपूर्ण जंगलभर पसरली जाते। ज्यावेळेस जंगलात ती आग पसरते त्यावेळेस जंगलातील प्रत्येक प्राणी बघतोय की आता जंगलाला आग लागलीय, या आगीतून मला माझं अस्तित्व वाचवायचंय, मला माझं जीवन वाचवायचंय। म्हणून प्रत्येक प्राणी त्या आगीतून बाहेर पडण्याचं काम करत असतो। बाहेर पडत असताना ते प्राणी बघतायत की मी पळतोय, हा पळतोय, सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे, पण याच जंगलातील एक छोटीशी चिमणी आपल्याच सूचित पाण्याचे दोन थेंब घेते आणि लागलेल्या आगीवरती टाकते। हे सर्वजण त्या ज्यावेळेस हे बघतात त्यावेळेस त्याच्या चिमणीला आडवे जातात आणि तिला म्हणतात की अगं चिमणे, तू एवढीशी आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी ही आग तुझ्याच्याने विझणार नाही, या आगीत तू स्वतः भस्मसात होशील। मित्रांनो, त्यावेळेस त्या चिमणीनं दिलेलं उत्तर अतिशय सुंदर होतं। ती चिमणी म्हणते की ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या आगीचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस माझे नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिले जाईल। मला वाटतं अगदी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये लागलेली अहिंसेची, अहिंदुत्वाची, अजाणीवतेची आग विझवण्याचं काम कुठेतरी या मातेनं केलेलं असावं, अधर्माची आग विझवण्याचं काम कुठेतरी या मातेनं केलेलं असावं, म्हणून इतिहासाने त्यांना पुण्यश्लोक लोकमाता राजमाता राष्ट्रमाता लोकहित दक्ष लोककल्याणकारी पराक्रमी महाराणी अहिल्यादेवी होळकर या व यासारख्या असंख्य पदव्यांनी भूषवलेलं असावं। 31 मे 1725 रोजी आपल्याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सिना नदीकाठी वसलेल्या चौंडी या छोट्याशा गावात मानकुजीराव शिंदे व सुशीलाबाई शिंदे या दोन दाम्पत्यांच्या पोटी अहिल्या मातेचा जन्म झाला। म्हणतात ना, सद्गुणांची खान अंगी माता पित्याच्या त्या दडली, त्या गुणांची सावली चिमुकल्या अहिल्येवरती पडली। ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूळ केवळ हीच, आपण ज्याला म्हणतो की हीच धारणा लोकांमध्ये होती की ज्या काळात स्त्रियांना पुरुषांच्या समोरून जायचं असेल तर आपल्या पायातल्या चपला डोक्यावरती घेऊन जाव्या लागत असेल, अशा काळामध्ये त्यांनी अहिल्याबाईंना त्या काळात शिकवण्याचं काम केलं व स्त्री शिक्षणाचं काम केलं। मित्रांनो, अहिल्याबाई होळकर ह्या इंदोर राजघराण्याच्या मल्हारराव होळकरांच्या ज्यावेळेस त्या सून होतात त्यावेळेस इतिहासामध्ये बऱ्याचशा आख्यायिका सांगितल्या जातात, पण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, 11 कार्यक्रम आता जवळपास 1 वाजलेला आहे, मला अतिशय थोडक्यात माझे विचार या ठिकाणी मांडायचे आहेत, म्हणून मी ती छोटीशी आख्यायिका सांगतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या त्या चौंडी गावामध्ये एका वडाच्या झाडाखाली बसलेले असतात। मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे हे त्या चौंडी गावातून पुण्याला जात असताना या चौंडी गावात थांबतात। थांबल्यानंतर ते बघतात की आता आपल्याला तहान लागलेली आहे, पुण्यश्लोक अहिल्या माता त्या ठिकाणी छोटीशी अहिल्या त्या वडाच्या झाडाखाली खेळत असते, खेळता खेळता तिची नजर त्या तहानेले व्याकुळ झालेल्या महाराजांवरती आणि पेशव्यांवरती, बाजीराव पेशव्यांवरती जाऊन पडते। त्यावेळेस अहिल्या पळतच जाऊन आपल्या घरी जाते आणि तांब्याभर पाणी आणि कांद्याची भाकरी
त्या मल्हाररावांसाठी घेऊन येते. मल्हाररावांना मल्हारराव तिच्याकडे फक्त तांब्यावर पाण्याचीच अपेक्षा करतात. त्यावेळेस माता ती अहिल्या त्यांना म्हणते की महाराज तहानलेल्याला तहानलेल्याला पाणी देणे अगोदर दोन घास जेवू घालणं हा आमचा धर्म आहे, त्या धर्माप्रमाणे मला वागू द्या असं म्हणत स्वतःच्या हातानं त्या महाराजांना त्या जीव घालण्याचं काम करतात. बाजीराव पेशवे ज्यावेळेस ते बघतात त्यावेळेस ते म्हणतात की हीच खऱ्या अर्थानं जी लोकांची जाणीला दिसते आणि म्हणूनच ही एक उत्कृष्ट राजकन्या होऊ शकते, ही एक राज्य सांभाळू शकते. आणि म्हणून ते मल्हाररावांना सांगतात की तुम्हीचं लग्न आपल्या खंडेरावांशी आपल्या खंडूशी करून द्या असं म्हणून पुण्याच्या शनिवारवाड्यात त्या काळात अहिल्या मातेचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर त्या इंदोरला येतात. इंदोरला आल्यानंतर त्या युद्धनीती असेल, राजनीती असेल, धुरंधर शस्त्रनीती असेल, गडकिल्ले घोडसफारी यासारख्या युद्धकालांमध्ये पारंगत होण्याचं काम करतात. आणि मल्हारराव त्यांचा तो रस बघून त्यांना त्या क्षेत्रात निपुण करण्याचं काम करतात. सुमारे 30 वर्षाच्या त्यांच्या या राज्यकाळामध्ये आम्ही जर आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी सर्व धर्मसंभाव अशा प्रकारची राजनीती अशा प्रकारचं धुरंधर नेतृत्व आपल्या समोर ठेवून खऱ्या अर्थानं जनतेचा विकास केला. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. खऱ्या अर्थानं आम्ही जर बघितलं तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला तयार करायची असते, कुठलंही काम आपल्याला करायचं असेल तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग लागतं. प्लॅनिंग बरोबर लागते ती म्हणजे दूरदृष्टी. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात काम केलंय. आदरणीय सरपंच साहेब आमच्या सर्वच या ठिकाणी आमचे माऊली भाऊ बसलेले आहेत, आमचे मार्गदर्शक सुरेंद्र भाऊ बसलेले आहेत. आज आम्ही जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आमच्याकडे जर एखादा रस्ता होतो तर रस्त्याचं काम पुढं पूर्ण होईपर्यंत आमचा पूर्ण रस्ता उखडलेला असतो. पण खऱ्या अर्थानं त्यांनी त्या काळात केलेलं काम आजही आम्हाला दिशादर्शक दिसतं. मला अभिमानानं सांगणं गरजेचं वाटतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट इंदोर हे दरवर्षी मला दिवाळीमध्ये व्याख्यानाला बोलवत असतात. ज्यावेळेस आम्ही बघतो की त्या इंदोरला आणि महाराष्ट्रातून इंदोरकडे जात असताना आम्ही बघतो त्यांनी बांधलेल्या वाडे असतील, त्यांनी बांधलेले नगर असतील, अगदी पळशी वनकुटे या ठिकाणी त्यांनी नगर वसवलेलं आहे, त्यांनी बांधलेल्या विहिरी असतील, बारवा असतील, धर्मशाळा असतील, याच्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून त्यांनी काम केलेलं होतं. रस्त्याचं जर काम करत असेल तर रस्त्याच्या शेजारी त्यांनी वडाची झाडं लावली, ती आजही आम्हाला दिसतात. वडाच्या झाडाखाली जर माणूस बसला तर त्याला तहान लागेल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बारवा खोदण्याचं काम केलं. बारवे बरोबर त्यांनी विहिरी सुद्धा खोदण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी ज्या विहिरी बांधलेल्या आहेत त्या विहिरींची अशी कलाकृती आहे की त्या विहिरीमध्ये खाली पाणी प्यायला जात असताना त्या विहिरीतच वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि आरामदायी खोल्या त्यांनी त्या काळात निर्माण करून ठेवलेल्या होत्या. स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना. एवढ्यावरच न थांबता त्या माणसानं पाणी पिल्यानंतर त्याला जर आराम करावा वाटला तर त्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळेची सुद्धा व्यवस्था केलेली होती. एवढंच नव्हे तर आज आम्ही बघितलं तर पूर्वेकडचं आमचं सोमनाथ असेल, उत्तरेकडचं आमचं केदारनाथ असेल, दक्षिणेकडचं रामेश्वर आणि पश्चिमेकडचं आमचं काशी विश्वनाथ असेल, सर्व ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. गीतेमध्ये श्लोक आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सुजामृह परित्राणाय साधुना धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस या भूतलावरती अधर्म वाढेल त्यावेळेस त्या अधर्माचा नाश करण्यासाठी कुणीतरी निर्माण होईल आणि तो ते अधर्माचं काम खऱ्या अर्थानं नष्ट करण्याचं काम करेल असे भगवान श्री कृष्ण सांगतात. मित्रांनो, ज्यावेळेस आमच्या या साम्राज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य राखण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं आणि मल्हारराव होळकरांच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं. ज्या स्वराज्याचे आम्ही आज कन्सेप्ट बघतो की या स्वराज्यात माळवा प्रांत होतं आणि ह्या माळवा प्रांतात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो उद्रेक वाढला आणि त्या उद्रेकानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, देवळं उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, जी भारतीय संस्कृती होती त्या संस्कृतीला ठेस पोहोचवण्याचं काम केलं, 12 ज्योतिर्लिंग असेल त्यांची मंदिरांचे कळस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि म्हणून त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम या मातेनं केलं आणि म्हणून हिंदू धर्माचं रक्षण करत असताना त्यांनी ही मंदिरं असतील, देवळं असतील, त्यांचे जीर्णोद्धार करून खऱ्या अर्थानं त्यांना एक नवीन रूप देऊन हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम केलं आणि म्हणून इतिहासाला या मातेचा कायम अभिमान आहे. मी स्वतःचं भाग्य समजतो की बऱ्याचशा ज्योतिर्लिंगाला मला जाण्याचा योग आला आणि त्या ज्योतिर्लिंगांना ज्यावेळेस आम्ही बघितलं तर जवळपास सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या बाहेर या मातेचा पुतळा लावलेला दिसतो. ही गोष्ट ज्यावेळेस आम्ही बघतो, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बघतो, अलीकडच्या काळात काशी विश्वनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केला, खऱ्या अर्थानं हे काम मातेचं आज कुठंतरी तुमच्या आमच्या माध्यमात जिवंत आहे आणि ते काम येणाऱ्या काळात आपण सर्वजण या ठिकाणी कराल हीच माफक अपेक्षा मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करावीशी वाटते. मित्रांनो, कार्यक्रम होतात, या कार्यक्रमात वेगवेगळी लोकं
आज आपण सर्वांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम निर्माण केला आहे, पण आमच्या सुरेंद्र भाऊंनी ज्या प्रकारे सांगितलं की सगळ्या लोकांची उपस्थिती या ठिकाणी दिसली नाही, निश्चितच ती उपस्थिती जरी नसली कुठलाही कार्य असो कुठलंही काम असो त्याला वेगवेगळ्या प्रकारे नाव ठेवण्याचं काम केलं जातं, पण आपण सर्वांनी खचून न जाता येणाऱ्या काळात या महामानवाच्या फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच नव्हे तर संपूर्ण 12 बलुतेदार 18 पगड जातीतली जी सर्व महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून येणारा काळ साजरा करणं गरजेचं आहे व निश्चितच त्याच्या माध्यमातून आपला वैचारिक कुठेतरी विकास होईल हीच माफक अपेक्षा आणि आशावाद या विचारपीठावरती मांडतो. आज या विचारपीठावरती व्यक्त होत असताना आपण सर्वांनी मला बोलवलं, माझ्यापेक्षा वयामध्ये सर्व युव लोक मोठे आहेत, या लोकांसमोर माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करताना एवढंच म्हणेल, हे नवे सामर्थ्य माझे, ही नवे माझी लढाई, मान मिळावा सकल जनांचा, ही नवे माझी नवलाई, वक्तृत्व माझा छंद, साहित्य हीच साधना, सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुण्यतिथीच्या अनुषंगाने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या विचारपीठाची रजा घेताना फक्त एवढंच म्हणेल की हिरे माणके सोने उधळा, हिरे माणके सोने उधळा, जय जय कार करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तुम्हाला या भारतवर्षाचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आज आपण इथे साजरी करतो आहोत. पूर्वीच्या सर्वच वक्त्यांनी राजमातांचा संपूर्ण जीवनपट आपल्यासमोर ठेवलेला आहे.
आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे म्हणजे ऐतिहासिक कर्तृत्व असलेले धुरंधर हे पुरुष होऊन गेले आणि म्हणूनच आज आपण समाजामध्ये अतिशय मोकळा श्वास घेतो आहोत. अहिल्याबाई होळकरांचं नाव घेताना सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर अण्णा असतील, यांचंही स्मरण आपण आज इथं केलं, त्यांनाही आपण अभिवादन केलं. त्यांच्याबरोबरच त्यांचा वारसा घेऊन अलीकडच्या काळामध्ये पद्मश्री असतील, पद्मभूषण आदरणीय बाळासाहेब विखे पाटील असतील, स्वर्गीय शंकरनाना असतील, लक्ष्मणराव दातीर असतील. याही मंडळींनी समाजासाठी आणि सर्वांसाठी आपलं भरपूर योगदान दिलेलं आहे. लक्ष्मणराव दातीर आणि नानांबरोबर तर मला काम करण्याची अतिशय जवळून फार संधी मिळाली. आज मी जे काही आहे तर त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणूनच मी आज इथे आहे. डॉक्टर श्रीकांत बेंद्रे असतील, ताई असतील, आत्ताच वडितके बोलले, अतिशय चांगल्या प्रकारचं जीवनपट त्यांनी समजून सांगितलं. कारण की सगळंच काही सर्वच ऐतिहासिक पुरुषांचं आपण वाचन केलेलं नसतं, पण थोड्या याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं सांगितलं. तमनर साहेब असतील, त्यांनी तुमच्या आपल्या समाजाच्या ज्या काही गरजा आहेत आणि जी तळमळ आहे समाजाविषयी तेही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडली. राजकीय विषय वेगळे आहेत. आता अलीकडं आपण धनगर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आरक्षण मागतोय, एकीकडे OBC समाज म्हणतोय की नाही नाही आमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं द्या, पण ते आम्ही खपवून घेणार नाही. म्हणजे अतिशय परिस्थिती वेगळी आहे. राज्यकर्त्यांनाही निर्णय घेणं अवघड आहे. निर्णय तर घेत नाहीत, परंतु झुलवत ठेवणं आणि समाजाला पुढे नेत राहणं हे अशा पद्धतीचं काम चालू आहे. आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे. परंतु एक निश्चित की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा या महापुरुषांनी जे काही विधेयक करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे समाजाची निश्चित उन्नती झालेली आहे आणि काळानुरूप समाज सुधरवत आहे. आज प्रत्येक समाजातला म्हणजे एक सामान्य मुलगासुद्धा आज शिक्षणाच्या बाबतीत मागे नाही आहे. म्हणजे अतिशय मोगमळ्या स्तरावर काम करतायत. तर त्यावे ह्या सर्व महापुरुषांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याचं ते म्हणजे फळ आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारचं आज नियोजन रोडे असतील, राजेंद्र भाऊ दातीर असतील किंवा त्यांचे सर्वच असतील त्यांनी केलेलं आहे. खूप आनंद आहे या निमित्ताने आम्हाला बोलावलं आणि सुरेंद्र भाऊंनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते स्पष्ट बोलतात प्रत्येक ठिकाणी. नानांचे त्यांच्यामध्ये कारण नाना अतिस्पष्ट बोलायचे, परंतु नानांचा कधीच कोणाला राग आला नाही कारण त्यांचा तो एक आदरयुक्त धाक होता. अलीकडे आता थोडंसं पिढी बदलते, काहींना बोललेलं आवडतही नाही, परंतु तरी ते त्यांचं काम करतात आणि ते बोलतात आणि बोललंही पाहिजे. आणि त्या चांगले विचार त्यांनी पण मांडलेले आहेत. ते या सर्वांनाच मी धन्यवाद देतो. इथे आम्हाला बोलावलं, वेळ फार झालेला आहे. खरं आता अध्यक्षीय भाषण असल्यामुळे मला बोलणं आलं, नाही तर मी ते टाळलं असतं, परंतु वेळ झालेला आहे. आणि हा जो आता तुम्ही उत्सवाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो सातत्याने पुढे ठेवा. समाज किती जमला ते त्यापेक्षा आता आज इतके आले, पुढच्या वेळेला आणखीन जास्त येतील. आणि आमच्यासारखे समाज, कारण की आता ह्या महापुरुषांच्या या ठराविक समाजापुरतं सीमित ठेवून चालणार नाही. सुरेंद्र पाटील, मी तर असा विचार मांडेल की गाव पातळीवर यावर निर्णय व्हावा आणि एक सामुदायिक असं कायमस्वरूपी प्रत्येक या महापुरुषांचं नियोजन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे, गोड कार्यक्रम, आभार प्रदर्शन. तर त्यासाठी मी श्री कैलास चिंदे सरांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या वतीनं कोलार भगवतीपीरमध्ये हा जो कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संयोजन ज्या ज्या मान्यवरांनी केलं त्यांना प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो.
298वी पुण्यतिथी सोहळा साजरा करत असताना एका गोष्टीचं सर्वच वक्त्यांनी अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं उद्बोधन आणि मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही आरक्षण मागत नाही, घटनेनं जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करा. ती फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली नाही, इतर राज्याच्या मध्ये आरक्षण मिळालेलंच आहे. घटनेच्या 36व्या म्हणजे कलमामध्ये 36 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करताना अनुसूचीमध्ये आरक्षण दिलेलंच आहे. फक्त राज्य शासनाच्या दोन्ही सभागृहाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्यासाठी एक ओळीचा ठराव हा केंद्र शासनाकडे पाठवला की आमच्या अंमलबजावणीचा विषय संपतो, आमचा आरक्षणाचा अजिबात वाद नाही आहे. परंतु इच्छाशक्ती नावाचा जो प्रकार आहे याचा अभाव असल्या कारणानं आज तागायत हे राजकारण या शब्दामुळे प्रलंबित राहिलेलं आहे. हा प्रामाणिकपणे खुलासा करतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपणा सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे साहेब, त्याचप्रमाणे भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय संजयजी रघुनाथ खर्डे सयाजी रघुनाथ खर्डे पाटील, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवार बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेट असावा, डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे विद्यमान संचालक स्वप्नील भाऊ निभे पाटील, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयजी तमनर साहेब, लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी आपणासमोर व्याख्यान दिलं असे, डॉक्टर अहिंसताई, डॉक्टर श्रीकांतजी बेंद्रे सर जिल्हाध्यक्ष गोल्ड व्हॅल्युअर संघटना, डॉक्टर अशोकजी बिटगर सर, श्री निलेशजी वडितके सर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, उपस्थित सन्माननीय सर्व मान्यवर, सर्वांचे ऋण व्यक्त करतो. सातत्यानं हा कार्यक्रम होणारच आहे. संयोजन समितीनं या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून दिली, गर्दी जरी कमी असली तर दर्दी माणसं निश्चितपणे या ठिकाणी जमा झालेली आहेत. तर हयात हा कार्यक्रम सुरू राहील या दृष्टिकोनातून साकल्यानं प्रयत्न केले जातील. कार्यक्रम संपल्याच्या नंतर या ठिकाणी मंचावरती अशोकभाऊ दातीर आहेत, त्याचप्रमाणे माननीय विजूभाऊ निभे पाटील आहेत, प्राचार्य सोनवणे सर आहेत, हरिभक्त परायण चितळकर महाराज आहेत. सर्वच मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो. रोडे अण्णा आणि त्यांच्या परिवारानं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला मुहूर्तरूप येण्याच्या दृष्टिकोनातून अथक असे परिश्रम घेतले. आपल्याला जे जे सहकार्य आहे या सर्वांनीच सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचेच ऋण व्यक्त करतो. आणि संयोजन समितीच्या वतीनं कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी कळकळीची विनंती करतो. अध्यक्ष साहेबांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला दादा असे जाहीर करतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.